दरम्यान मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रामध्ये नेमकं काय लिहिलंय, काय नमूद केलं, आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. माननीय राज्यपाल, जय महाराष्ट्र. महाराष्ट्रातील माता भगिनींच्या काळजीपोटी आपण पाठवलेलं पत्र मिळालं. राज्यातील महिला असुरक्षित आहेत असा आपला एकंदरीत सूर दिसतो. साकीनाका परिसरात एका अबलेवर अत्याचार करून एका नराधमानं तिची हत्या केली. पोलीस घटनास्थळी फक्त 10 मिनिटात पोहोचले. त्वरित आरोपीला बेड्या ठोकल्या. मुख्यमंत्री म्हणून मी तात्काळ संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पीडित महिलेच्या कुटुंबाला न्याय मिळण्याबाबत भूमिका घेतली. हा खटला जलदगतीने चालवून नराधमाला कायद्यानं कठोर शासन केलं जाईल. सरकार सरकारचं काम करतंय, त्यामुळे आता विधिमंडळाचं खास अधिवेशन बोलावून चर्चा घडवण्याची आपली सूचना नवा वाद निर्माण करू शकते. सरकारविरोधी लोकांची विशेष अधिवेशनाची मागणी सुरू असताना माननीय राज्यपाल महोदयांनी त्यांच्या सुरात सूर मिसळून तीच मागणी करणं हे संसदीय लोकशाही पद्धतीला मारक आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत मागच्याच महिन्यात घडलेली अत्याचाराची घटना मन सुन्न करणारी आहे. 9 वर्षांच्या एका दलित मुलीवर स्मशानभूमीत सामूहिक बलात्कार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला. देशाचं अख्ख मंत्रिमंडळ ज्या शहरात बसतं तिथली ही घटना आहे. तर भाजपची सत्ता असलेल्या बिहारमधील अशाच एका घटनेकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. तिथल्या एका खासदारानं आपल्या पक्षाच्या महिला कार्यकर्तीवर बलात्कार केला. खासदाराच्या अत्याचाराविरुद्ध दाद मागण्यासाठी पीडित महिला पोलिसांकडे गेली, पण तिला न्याय मिळाला नाही. महाराष्ट्रातील दुर्दैवी घटनेत पोलिसांनी केलेली तत्पर कारवाई आणि भाजपची सत्ता असलेल्या राज्यातील उपरोक्त घटना यांची तुलना आपणच करावी. साकीनाक्यातील घटनेनं माननीय राज्यपाल म्हणून आपण महिलांवरील अत्याचारांबाबत चिंता व्यक्त केली, हीच चिंता आम्हाला सुद्धा आहे. पण हा विषय फक्त साकीनाक्यापुरता मर्यादित नसून राष्ट्रव्यापी आहे, त्यामुळे संपूर्ण देशातील पीडित महिला आपल्याकडे मोठ्या आशेने पाहत आहेत. म्हणूनच राष्ट्रातील महिला अत्याचारांना तोंड फोडण्यासाठी संसदेचं 4 दिवसांचं विशेष सत्र बोलवावं अशी मागणी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांकडे करावी. त्याच सत्रात साकीनाका घटनेवरही चर्चा करता येईल. आपला नम्र उद्धव बाळासाहेब ठाकरे.